मी प्राध्यापक डॉक्टर संजय सांगाई विद्यार्थी मित्रांनो आपण मागच्या लेक्चरला मानवी भूगोलाचे स्वरूप मानवी भूगोलाची व्याप्ती याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. आज आपण मानवी भूगोलामधील मानवी भूगोलाचं महत्त्व मानवी भूगोलाच्या अभ्यास पद्धती आणि मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या ज्या शाखा निर्माण झालेल्या आहेत याविषयी चर्चा करणार आहोत. आतापर्यंत आपण मानवी भूगोल म्हणजे काय, मानवी भूगोलाचा अर्थ व्याख्या स्वरूप व्याप्ती समजावून घेतलेला आहे. आपला असं लक्षात आला असेल की मानवी भूगोल ही एक भूगोलाची प्रमुख शाखा आहे. मानवी भूगोलामध्ये मानव हा केंद्रस्थानी मानलेला आहे. मानव पृथ्वी तलावर बुद्धिमान प्राणी आहे. या बुद्धी चातुर्याच्या जोरावर मानवाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आपल्याला दिसून येते. मानवाने आपल्या सभोवतालच्या पर्यावरणामध्ये बुद्धी चातुर्याच्या जोरावर परिवर्तन घडवून आणलेले आहे. मानवाने एक स्वतःचं सांस्कृतिक विश्व निर्माण केलेलं आहे. सांस्कृतिक भूदृश्य निर्माण करताना त्याने निसर्गातील साधन संपत्तीचा या ठिकाणी वापर करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. निसर्गातील विविध घटकांचा वापर हा स्वतःच्या कल्याणासाठी मानवाने करून घेतलेला आहे. याची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मानवाने सांस्कृतिक पर्यावरणाची निर्मिती केली. यामध्ये त्याने आपण पाहिलं की सुरुवातीला मानवाला शेती या व्यवसायाचा शोध लागला. त्याने शेती व्यवसाय सुरू केला. त्यानंतर 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. ही औद्योगिक क्रांती संपूर्ण जगभर पसरली आणि मानवाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात ही औद्योगिक क्रांतीनंतर 18व्या शतकानंतर झाली असं आपण मानतो. मानवाने वसाहतीमध्ये प्रचंड बदल केले. सुरुवातीला आपण पाहिलं की मानव हा गुहेमध्ये राहायचा, जंगलामध्ये भटकायचा, जंगलातील पदार्थ गोळा करून आपली उपजीविका भागवायचा. परंतु आज जर आपण पाहिलं तर गगनचुंबी इमारती अगदी उंचच्या उंच टॉवर या ठिकाणी उभारलेले आहेत. हे गुहेमध्ये राहणारा मानव आणि आज टॉवरमध्ये राहणारा मानव हा इतका बदल या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. वाहतुकीचे मार्ग जर आज आपण पाहिले तर यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सुविधा निर्माण झालेल्या दिसून येतात. वाहतुकीच्या मार्गामध्ये रस्ते, रेल्वे, हवाई मार्ग यामध्ये मानवाने मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. त्यानंतर नद्या अडवल्या, मोठी धरणं बांधली, त्याच्या माध्यमातून कालवे काढून शेतीला पाणीपुरवठा केला आणि नद्यांवरती पूल बांधले. हे पूलसुद्धा एक उत्कृष्ट बांधकामाचा नमुना
आपल्या समोर आपल्याला दिसतो. मानवाने अनेक जलविद्युत प्रकल्प उभारले. हे सर्व मानवाने आपल्या प्रगतीसाठी आपल्या विकासासाठी निसर्गातील घटकांचा वापर करून आपला विकास करून घेतलेला आपल्याला दिसून येतो. मानवी भूगोलामध्ये विविध प्रदेशामधील पर्यावरण अभ्यासले जाते. त्या पर्यावरणामध्ये राहणारा मानव त्याच्या संपूर्ण सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये आपण पाहिलं की सुरुवातीला फ्रेडरिक रॅटझेल याने अँथ्रोपोजॉग्रफी हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये संपूर्ण मानवजातीचा अभ्यास मानवाला केंद्रस्थानी मानून केलेला दिसतो. मानवाचा समूह त्याच्या विविध क्रियाप्रक्रिया म्हणजे व्यवसाय यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये केला जातो. मानवी भूगोलामध्ये विविध प्रदेशातील लोकसमूह नैसर्गिक साधनसंपदा मानवाच्या आजूबाजूला असणारं पर्यावरण यांचा सहसंबंध इत्यादींचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये केला जातो. म्हणून मानवी भूगोल ही महत्त्वाची शाखा अलीकडच्या काळामध्ये उदयास आलेली आपल्याला दिसून येते. विशेषतः 1950 नंतर मानवी भूगोलामध्ये मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला गेला, मानवाच्या कल्याणाचा अभ्यास केला गेला, मानवाच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये करण्यास सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग आपण पाहतो की भूगोलामध्ये मानवी भूगोलाला एक आधुनिक भूगोल म्हणून त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं. मानवी भूगोलामध्ये शेतीमध्ये उत्पादन घेतलं जातं. शेतीमध्ये ते उत्पादन विक्रीसाठी नेलं जातं. म्हणजे उत्पादनाचा विपणनाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. कृषी भूगोलाचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या अंतर्गत केला जातो. मानवाने उद्योगधंद्यांचा विकास केला, त्यामुळे उद्योगधंद्यांचा अभ्यास यामध्ये केला जातो. व्यापार, वाहतूक, विपणन इत्यादी आर्थिक भूगोलाच्या ज्या शाखा आहेत त्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. मानवी वसाहतींचा अभ्यास यामध्ये केला जातो. अलीकडील काळामध्ये मेडिकल जॉग्रफी किंवा औषधी भूगोल ही एक नवीन शाखा या ठिकाणी मानवी भूगोलाची उदयास आलेली आहे. त्यानंतर आज आपण पाहतो की संपूर्ण जगावर हे कोरोनाचं किंवा कोविड-19चं महासंकट महामारीचं संकट आलेलं आहे. या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल की मानवी भूगोलामध्ये हेल्थ जॉग्रफी किंवा आरोग्याचा भूगोल ही एक अलीकडील काळामध्ये नवीन शाखा निर्माण झालेली आहे. या कोविड-19चं संकट जे आहे ते संपूर्ण मानवजातीवर आलेलं आपण पाहतो. त्याचा परिणाम हा मानवाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणावर झालेला दिसतो. विविध बंधने मानवाला या ठिकाणी त्यानिमित्ताने स्वीकारावी लागलेली आहेत. तर अशा संपूर्ण मानवी जीवनाचा अभ्यास या मानवी भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर मानवाचं राजकीय जीवन हेही अभ्यासलं जातं. त्यामध्ये देश, राष्ट्र, देशाच्या सीमा किंवा भूसामरिक महत्त्व याचा अभ्यास हा राजकीय भूगोलाच्या माध्यमातून केला जातो. सामाजिक भूगोलाचा सुद्धा अभ्यास यामध्ये केला जातो.
ऐतिहासिक भूगोलाचा अभ्यास केला जातो म्हणून सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून मानवी भूगोलाचे महत्त्व हे अनन्य साधारण आहे असं आपल्याला म्हणता येईल. 21व्या शतकामध्ये मानवाचे वर्तन मानवाचे कल्याण इत्यादी घटकांचा अभ्यास हा मानवी भूगोलामध्ये केला गेला म्हणून एकूणच या मानवी भूगोलाला एक महत्त्वाचं स्थान सध्या प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण मानवी भूगोलाच्या अभ्यास पद्धती अप्रोचेस ऑफ ह्युमन ज्योग्राफी याविषयी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मानवी भूगोलामध्ये वर्तणूक पद्धती बिहेवियरल अप्रोच वर्तणूक पद्धती बिहेवियरल अप्रोच कल्याणकारी पद्धती वेलफेअर अप्रोच आणि मानवतावादी पद्धती ह्युमॅनिस्टिक अप्रोच या तीन अभ्यास पद्धती ह्या मानवी भूगोलामध्ये महत्त्वाच्या मानल्या जातात किंवा या अभ्यास पद्धती ह्या मानवी भूगोलामध्ये स्वीकारलेल्या आपल्याला दिसून येतात. तर यामध्ये आपण एक एक अभ्यास पद्धती विचारात घेणार आहोत. यामध्ये सुरुवातीला वर्तणूक पद्धती बिहेवियरल अप्रोच म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर मानवाच्या सभोवताली जे पर्यावरण आहे या पर्यावरणाचा मानव आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करून घेत असतो, त्यातील विविध घटक हे आपल्या विकासासाठी वापरत असतो, त्याबद्दल मानवाला जागरूकता आलेली आहे. हे कशाचा उपयोग करायचा कशाचा उपयोग करायचा नाही ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मानवाने शिकून घेतलेल्या आहेत. मानवाची जागरूकता आणि वस्तूंचे उपलब्धता त्याबद्दलचे त्याचे जे प्रयोजन आहे याला वर्तणूक व्यवहारवादी पर्यावरण असे म्हणतात. म्हणजे निसर्गातील घटकांचा वापर करून घेणे याला वर्तणूक असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारचे आकलन हे मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये झालेले दिसून येते. सभोवतालच्या पर्यावरणाचे आकलन करून मानव आपले जीवन जगत असतो, निसर्गामधील विविध घटकांचा अनुभव तो या ठिकाणी घेत असतो आणि क्रियाशीलतेचे आदेश तो पाळत असतो. म्हणजे मानव हा क्रियाशील आहे आणि निसर्ग आणि मानवाची क्रियाशीलता या दोन्हीचा परस्पर संबंध आहे याला मानसिक नकाशा असे म्हणतात, मेंटल मॅप. म्हणजे मानसिक नकाशा हा या ठिकाणी मानवाने आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब केलेला आहे. म्हणजे निसर्गातील घटकांचा वापर हा आपल्या विकासासाठी करून घ्यायचा, त्याचे जे घटक आहेत ते आपल्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वापरायचे आणि आपला विकास करून घ्यायचा याला मेंटल मॅप असं म्हणतात. त्यानंतर यामध्ये दोन विचारवंत जे आहेत त्यांनी आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. वर्तणूक अभ्यास पद्धतीच्या बाबतीमध्ये बिहेवियरल अप्रोचच्या बाबतीमध्ये गेस्टाल्ट याने आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. गेस्टाल्टच्या मते आपण जगामध्ये ज्या वस्तू पाहतो, म्हणजे आपण थोडक्यात उदाहरण घेऊ की आपण काय पाहतो, समजा पर्वत पठार मैदानं नद्या समुद्र पाहतो, ह्या व्यक्तिगत पद्धतीने जर आपण पाहिल्या तर त्याचा आपल्याला अर्थबोध होत नाही. जर सामाजिक पातळीवर जर आपण त्या एकत्रित पाहिल्या तर त्यातून आपल्याला भिन्न भिन्न अर्थ निर्माण होतात. म्हणजे त्यातून मानवाची वर्तणूक आपल्याला समजते. हे जे आकलन आहे हे विस्कळीत किंवा गोंधळून टाकणारं नसतं, तर ते अंतप्रेरणाबद्ध किंवा ज्याला आपण क्रमबद्ध किंवा सुलभ अशा प्रकारचं हे आकलन होतं असं गेस्टाल्ट याने म्हटलेलं आहे. त्यानंतर विल्यम क्लर्क याने या बाबतीमध्ये आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे की वर्तणूक म्हणजे काय. त्याच्यामध्ये मानस
मानस म्हणजे मानव, मानवी भूगोलाचा मानव हा मुख्य केंद्रबिंदू आहे। त्या अर्थाने विल्यम क्लर्कने या ठिकाणी मानस हा शब्द वापरलेला आहे। मानस प्राकृतिक क्षेत्रामध्ये निसर्ग विषय घटनांचे प्रारूप आढळून येते, म्हणजे मानव आणि निसर्ग यांचा एक प्रारूप आहे, एक पॅटर्न आहे। हा पॅटर्न या ठिकाणी विल्यम क्लर्कने सांगितलेला आहे। त्यास सांस्कृतिक मूल्य प्राप्त होतात। तर सांस्कृतिक मूल्य म्हणजे काय? तर कल्चरल लँडस्केप, कल्चरल व्हॅल्यूज। म्हणजे आता या समजा एखादं गाव आहे, त्या गावाचा विकास होत गेलेला आहे, त्या गावामध्ये मंदिर आहे, त्या गावामध्ये समाज मंदिर आहे, त्या गावामध्ये आणखीन सार्वजनिक वाचनालय आहे किंवा सार्वजनिक त्या ठिकाणी विविध घटना लोक एकत्र येऊन कार्यक्रम वगैरे साजरे करतात, किंवा एकूणच ते जे गाव आहे ते गाव म्हणजेच या ठिकाणी त्या गावाला आपण सांस्कृतिक ठेवा असं म्हणायचं, किंवा सांस्कृतिक मूल्य किंवा कल्चरल लँडस्केप असं म्हणायचं। ज्या पर्यावरणामध्ये विवेकपूर्ण आचरण होतं त्याचे रूपांतर बाह्य क्रियामध्ये केले जाते, याला व्यवहारवादी पर्यावरण असं म्हणायचं। तर अशा प्रकारे विल्यम क्लर्क याने या ठिकाणी हे मांडलेलं आहे मत आपलं स्वतःचं याविषयी, वर्तणूक पद्धतीविषयी। त्यानंतर विल्यम क्लर्क आणखीन पुढे निसर्ग आणि निसर्गामध्ये असणारे विविध घटना यांचा या ठिकाणी सामाजिक सांस्कृतिक परिणाम हा कसा मानवावर होतो हे पुढे स्पष्ट करतात। प्राकृतिक क्रियांमुळे दुतर्फी बदल घडून येतो असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे हे विल्यम क्लर्कने। यामध्ये मानव हा चेतनाक्षम आहे, म्हणजे त्याला सेन्सेशन आहे, विवेकक्षम आहे म्हणजे तो वाट पाहतो, नाही का, कुठल्याही गोष्टीची मानव हा वाट पाहतो, म्हणजे तो चेतनाक्षम आहे, तो विवेकक्षम आहे आणि तो ध्येयवादी आहे, म्हणजे मानवाला ध्येय आहे। आर्थिक मानव क्लर्कने प्रस्तुत केलेला या ठिकाणी दिसून येत नाही, म्हणजे मानवाचं जे आर्थिक जीवन आहे ते क्लर्कने इथं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येत नाही। म्हणजे मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास करत असताना मानवाचं आर्थिक जीवन हे क्लर्कने सांगितलेलं नाही। तर व्यवहारवादी पर्यावरणाचा उद्भव हा वास्तवतेच्या व सांस्कृतिक मूल्याबरोबरच्या आंतरक्रियामधून झालेला असतो। मानवाच्या ह्या विविध क्रिया ह्या त्याला मार्गदर्शक ठरू शकतात आणि मानवाची विस्कळीत मानसशास्त्रीय प्रतिनिधित्व हे सुद्धा या ठिकाणी मानवाला मार्गदर्शन करू शकतं अशा प्रकारचं मत हे विल्यम क्लर्कने मांडलेलं आहे। ह्या संपूर्ण याला हे मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास ज्या पद्धतीमध्ये केला जातो त्याला वर्तणूक पद्धती, बिहेवियरल अप्रोच असं म्हणायचं असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। दुसरी पद्धती आहे कल्याणकारी पद्धती किंवा वेलफेअर ॲप्रोच। तर वेलफेअर ॲप्रोच हा मानवाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। 1960 नंतर मानवी कल्याणकारी अभ्यास पद्धतीचा अवलंब केला गेला। 1960 नंतर कल्याणकारी अभ्यास पद्धतीमध्ये प्रत्यक्षवाद, पॉझिटिव्हिझम, परिणामात्मक क्रांती, क्वांटिटेटिव्ह रिव्हल्युशन, अभिक्षेत्रीय शास्त्र, स्पेशल सायन्स आणि प्रतिकृती निर्मिती, मॉडेल बिल्डिंग इत्यादी द्वारे या पद्धतीचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो, म्हणजे कल्याणकारी पद्धतीचा। समकालीन मानव समाजाच्या समस्यांच्या बाबतीत ह्या ज्या अभ्यास पद्धती आहेत ह्या अपुऱ्या पडल्या आणि त्यानंतर 1970 नंतर विशेषतः मानवी भूगोलामध्ये गरिबी, कुपोषण, दारिद्र्य, भूक, गुन्हेगारी,
संपत्तीचे वितरण, सत्तेचे वितरण, शिक्षण, आरोग्य इत्यादी विषयांचा या ठिकाणी विचार करणारी एक कल्याणकारी पद्धती म्हणून विकसित झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये मानवाचे कल्याण कशामध्ये आहे हे विशेषता या अभ्यास पद्धतीमध्ये पाहिलं जातं. मानवाचा विकास, मानवाची प्रगती आर्थिक निकषांऐवजी त्याचं जीवनमान कसं आहे हे यामध्ये पाहिलं जातं. कल्याणकारी पद्धतीमध्ये पॅरेटो इष्टमान हे एक महत्त्वाचं गृहीत तत्व आहे, हायपोथिसिस आहे. या पॅरेटो इष्टमान गृहीतत्वामध्ये श्रीमंत लोकांनी त्याग केल्याशिवाय गरीब लोकांचा जीवनमान किंवा गरीब लोकांची परिस्थिती ही सुधारणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी पॅरेटो इष्टमानमध्ये विचार मांडलेले आहेत. हे तत्व आहे की जे लोक श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या श्रीमंतीचा त्याग केला पाहिजे, तरच गरीब जे लोक आहेत या गरीब लोकांना या ठिकाणी आपलं जीवन हे बदलवता येईल किंवा त्यामध्ये सुधारणा करता येईल. समाजातील गरीब अपेक्षित लोकांसाठी सधन सुसंपन्न लोकांकडून त्यांचे मूल्य वसूल केले पाहिजे असं पॅरेटो इष्टमान सांगतं. तर यामध्ये जे लोक दुर्बल आहेत, जे लोक दरिद्री आहेत, जे लोक गरीब आहेत त्यांच्या कल्याणाचा विचार या पद्धतीमध्ये मांडलेला आपल्याला दिसून येतो. जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याकडनं ही मूल्य वसूल करून हे गरीब लोकांच्या जीवनामध्ये सुधारणा घडून आणणं यालाच पॅरेटो इष्टमान असं म्हणतात. यामध्ये एक दृष्टिकोन मांडलेला आहे, तो दृष्टिकोन असा आहे की कल्याणकारी दृष्टिकोन हा कोणाला, काय, कोठे व कसे प्राप्त होते यावर भर देणारा आहे. आता या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेऊ. कोणाला म्हटलं की त्या ठिकाणी विशिष्ट प्रदेश हा येत असतो, प्रदेश आणि त्या प्रदेशातील लोकसंख्या ही यामध्ये विचाराधीन घेतली जाते. काय, तर काय या शब्दामध्ये त्या प्रदेशातील लोकसंख्या उपभोगत असलेल्या किंवा वापरत असलेल्या वस्तू, सेवा, पर्यावरणाचा दर्जा, सामाजिक संबंध इत्यादींचा अर्थबोध या काय या शब्दामधून होतो. त्यानंतर कोठे, तर कोठे म्हणजे निवासस्थान किंवा या शब्दामुळे एखाद्या प्रदेशातील किंवा एखादा निवास विभाग आहे त्यातील राहणीमान दुसऱ्या विभागापेक्षा कसे वेगळे आहे याचा अर्थबोध होतो. आणि शेवटचा जो शब्द आहे तो म्हणजे कसे, तर कसे या शब्दामुळे आपल्याला असे समजते की कोणत्या प्रक्रियेमुळे आपल्याला दिसणारा फरक निर्माण झालेला आहे, म्हणजे ही दरी कशामुळे निर्माण झालेली आहे हे आपल्याला यातून समजतं. गरीब श्रीमंत, दरिद्री, ही गरिबी कशामुळे निर्माण झाली ही प्रक्रिया समजावून घेण्यासाठी या शब्दांचा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. मानवी भूगोलामध्ये मानवी जीवनाच्या कल्याणाच्या दृष्टीने विविध तत्वांचा स्वीकार या पद्धतीमध्ये केलेला दिसून येतो. विविध घटकांचा स्वीकार विचार मांडलेला दिसून येतो. त्यामध्ये सामाजिक कल्याणाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे सुरुवातीला नंबर एक उत्पन्न, त्यानंतर नंबर दोन म्हणजे संपत्ती, रोजगार, नोकरी, निवास, गृहनिर्मिती, पर्यावरणाचा दर्जा,
आरोग्य, शिक्षण, सामाजिक व्यवस्था, गुन्हेगारीचा अभाव, सुशिक्षिततेतील धोका, लोकसहभाग, करमणूक व सुखसुविधा ह्या सर्व ज्या घटना आहेत किंवा हे सर्व जे घटक आहेत हे या कल्याणकारी पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला अवलंब केलेला दिसून येतो. म्हणजे मानवाचे कल्याण कशामध्ये आहे ह्या घटकांचा या ठिकाणी विशेषता स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये मानवाचं स्वास्थ्य याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. मानवाचं स्वास्थ्य हे अतिशय महत्त्वाचं आहे हे आज आपण जवळून बघतो आहे की जगावर महामारीचं संकट आलेलं आहे, COVID-19 किंवा ज्याला आपण करोना म्हणतो. यामुळे मानवाचं स्वास्थ्य बिघडलेलं आहे आणि या बिघडलेलं स्वास्थ्य त्याचं जपून ठेवण्यासाठी किंवा त्याचं आरोग्य जपण्यासाठी या ठिकाणी मानवाचं कल्याण व्हावं, मानवाला नुकसान होऊ नये म्हणून आपल्या सरकारनं किंवा व्यवस्थेनं प्रशासनानं या ठिकाणी लॉकडाऊन हे आपण गेल्या मार्चपासून अनुभवत आहोत. म्हणजे संपूर्ण आर्थिक घडी विस्कटलेली आपल्याला दिसून येते, परंतु मानवाचं स्वास्थ्य किंवा ह्युमन हेल्थ हे या ठिकाणी महत्त्वाचं मानलेलं आपल्याला दिसून येतं. त्या दृष्टिकोनातून ही कल्याणकारी जी पद्धती आहे तिचा स्वीकार या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो, वेलफेअर ॲप्रोच. त्यानंतर मानवतावादी पद्धती, शेवटची पद्धती या ठिकाणी अभ्यास पद्धती जी आहे, ह्युमनिस्टिक ॲप्रोच. हा जो ह्युमनिस्टिक ॲप्रोच आहे यामध्ये मानवाच्या क्रिया, म्हणजे मानव आपलं जीवन जगण्यासाठी ज्या क्रिया करतो, मानव सर्जनशील आहे, नवनिर्माण क्षमता त्याच्यामध्ये आहे. 1970 नंतर विशेषतः ही अभ्यास पद्धती या ठिकाणी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. 1970 सुमारास मानवतावादी विचारसरणीची पुनरुज्जीवन झाले. परिणामात्मक क्रांतीमुळे मानवतावादाचा भूगोलशास्त्रामध्ये उदय झालेला आपल्याला दिसून येतो. मानवतावादामध्ये मानवाला केंद्रस्थानी मानलेले आहे. भूगोलशास्त्राला जनभूगोलाचे स्वरूप यामुळे प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. मानवतावादाचा प्रारंभ व विकास हा भूगोलशास्त्रामध्ये भूगोल संप्रदायातून झालेला दिसून येतो. मानवतावादाचे समर्थक या परंपरेशी असहमती दर्शवितात. गेल्या 35 मानवतावादी भूगोलशास्त्राची प्रगती ही संभववाद किंवा ज्याला आपण पॉसिबिलिझम किंवा पॉझिटिव्हिझम असं म्हणतो याच्यावर हल्ला करण्यापासून संरचनावादावर स्ट्रक्चरलिझम आक्रमण करण्यापर्यंत झालेली दिसून येते. मानवतावादी भूगोलशास्त्राच्या संशोधन कार्यासाठी सुनिश्चित पद्धतीने विज्ञानाचा विकास या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये दोन विचार प्रवाह हे महत्त्वाचे आहे. पहिलं म्हणजे अंतःप्रेरणा निर्मित विचारधारा आणि दुसरी आत्मप्रेरणात्मक व सैद्धांतिक विचारधारा. या दोन्ही विचारधारा यामध्ये महत्त्वाच्या आहेत. विशेषतः अंतःप्रेरणा निर्मित विचारधारेमध्ये या ठिकाणी ज्ञान भांडाराची सांगड ही भूपृष्ठावरील मानवाशी या ठिकाणी घातलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये सौंदर्यशास्त्र, साहित्याची समीक्षा, त्यानंतर इतिहास या घटकांचा यामध्ये समावेश होतो. या घटकांचा अभ्यास हा केला जातो. त्यानंतर आत्मप्रेरणात्मक व सैद्धांतिक विचारधारेमध्ये दुसऱ्या विचारधारेचे मुख्य उद्दिष्ट हे सैद्धांतिक व्यवहाराचे स्पष्टीकरण यामध्ये केलेले आपल्याला दिसून येते. ही विचारधारा अस्तित्ववाद, घटना, क्रिया, विज्ञान यावर आधारित आहे. ही अभ्यास पद्धती वैज्ञानिक व तार्किक आहे. यामध्ये विज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून या संकल्पनेचा या ठिकाणी विचार मांडलेला आहे. अभ्यास पद्धतीमध्ये तर्क किंवा विज्ञान किंवा सांख्यिकी माहितीचे विश्लेषण जास्त प्रमाणात नसून यामध्ये सामाजिकता किंवा सामाजिक भूगोलाशी जवळीकता ही या मानवतावादी पद्धतीची या ठिकाणी राहिलेली आहे. या
अशा प्रकारे मानवी भूगोलाच्या ज्या अभ्यास पद्धती आहेत त्यामध्ये वर्तणूक अभ्यास पद्धती, बिहेवियरल ॲप्रोच, कल्याणकारी पद्धती, वेलफेअर ॲप्रोच, मानवतावादी पद्धती, ह्युमनिस्टिक ॲप्रोच हे महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी शेवटचा भाग पाहणार आहोत, तो म्हणजे मानवी भूगोलाच्या शाखा कोणकोणत्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आतापर्यंत आपण मानवी भूगोल म्हणजे काय, मानवी भूगोलाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व, अभ्यास पद्धती ह्या सर्वांच्यावरून आपलं असं लक्षात येईल की मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा ह्या मानवी जीवनाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये फ्रेंच भूगोल तज्ज्ञ विडॉल डी लाब्लाश, जीन ब्रुइन्स, दमांजा, लुशियन फेबवरे, जर्मन भूगोल संप्रदायातील फ्रोबेल, रिशिथोपेन, कार्ल ट्रोल, ब्रिटिश भूगोल संप्रदायातील हर्बर्टसन, रॉक्सबी, त्यानंतर अमेरिकन भूगोल संप्रदायामधील जॉर्ज मार्श, कुमारी एलन सेम्पल, एडवर्ड हटिंग्टन यांनी मानवी भूगोलाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. फ्रेडरिक रॅडझेल या स्तर मानवी भूगोलाचं जनक मानलं जातं. फ्रेडरिक रॅडझेलने 1882 अँथ्रोपोजागृपी हा ग्रंथ लिहिला आणि संपूर्ण मानवजातीचा त्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास केलेला दिसून येतो. या संपूर्ण मानवी भूगोलाच्या विकासाच्या दृष्टीने यामध्ये मानवाच्या क्रियाप्रक्रियाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या शाखा निर्माण झालेल्या आहेत. यामध्ये पहिली मानवी भूगोलाची शाखा आहे ती म्हणजे आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोल ही मानवाचा कृषी, औद्योगिक, व्यापारी, वाहतूक या वेगवेगळ्या क्रियांशी निगडीत आहे, क्रियाप्रक्रियांशी निगडीत असलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये विविध नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर यामध्ये केला जातो. वेगवेगळ्या प्रदेशातील वस्तू, सेवा, त्यांचं उत्पादन, त्याचं वितरण हे अभ्यासलं जातं. त्यानंतर त्याचा उपभोग कशाप्रकारे घेतला जातो, ग्राहकापर्यंत हे उत्पादन पोहोचवलं जातं, ह्या सर्व शाखांचा यामध्ये प्रामुख्याने मानवी भूगोलाच्या आर्थिक भूगोल या शाखेमध्ये केला जातो. तर भौगोलिक घटकांचा प्रभाव हा या आर्थिक भूगोलावर पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आपण पाहतो कृषी भूगोल जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून आहे असं आपण म्हणतो. आता कृषी हा जो व्यवसाय आहे मानवाचा तो पर्यावरणावर अवलंबून आहे, म्हणजे निसर्गावर अवलंबून आहे, ज्याला आपण मान्सून असं म्हणतो. जर मान्सून वेळेत आला तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्पादन हे कृषीमधून आपल्याला मिळतं. तर ह्या वर्षी आपण पाहतो की पाऊस हा वेळेवर पडलेला आहे, त्यामुळे सर्वत्र पिकं ही चांगली आलेली आहे. ही पिकं चांगली आली की त्याचं उत्पादन पुढे आपल्याला भरपूर मिळणार आहे. म्हणजे नैसर्गिक परिस्थितीवर या ठिकाणी मानवाचे व्यवसाय हे अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. त्या दृष्टिकोनातून भौगोलिक घटकांचा प्रभाव हा वितरण, उत्पादन, उपभोग यावर पडत असतो. म्हणून त्या दृष्टिकोनातून मानवाच्या आर्थिक जीवनाचा अभ्यास हा आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. कृषी, बाजारपेठा, उत्पादने, व्यापार, वाहतूक ह्या वस्तू, सेवा यांचा अभ्यास हा आर्थिक भूगोलामध्ये होताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये ज्या उपशाखा आहेत कृषी भूगोलामध्ये मानवाच्या कृषी व्यवसायाचा अभ्यास केला जातो. वेगवेगळी पिकं, नगदी पिकं किंवा कॅश क्रॉप ज्याला आपण म्हणतो, फळे, भाजीपाला उत्पादन इत्यादींचा अभ्यास यामध्ये केला जातो. तर कृषीवर परिणाम करणारे घटक आहेत त्यामध्ये मृदा आहे, जमीन आहे किंवा समुद्रसपाटीपासूनची उंची आहे, तापमान आहे, हवामान आहे, आर्द्रता आहे, ह्या सर्व घटकांचा परिणाम हा कृषीवर होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर दुसरी शाखा आहे आर्थिक भूगोलाची औद्योगिक भूगोल. औद्योगिक भूगोलामध्ये उद्योगधंद्यांचा अभ्यास केला जातो. मानवाने
वेगवेगळे उद्योगधंदे सुरू केले आहेत, त्याचं केंद्रीकरण, त्याचं वितरण या घटकांना या ठिकाणी अभ्यासामध्ये वाव मिळालेला आपल्याला दिसून येतो. साधन संपत्तीचा वापर कशा प्रकारे होतो, त्यामध्ये नियोजन कशा प्रकारे केलं जातं, याचाही अभ्यास यामध्ये औद्योगिक भूगोलामध्ये केला जातो. एकूणच मानवाच्या औद्योगिक प्रगतीचा अभ्यास या मानवी भूगोलाच्या या आर्थिक भूगोलाच्या औद्योगिक भूगोल या शाखेमध्ये होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर व्यापारी भूगोल, व्यापारी भूगोलामध्ये व्यापाराचे स्थलीय घटक हे महत्त्वाचे असतात, विविधता, त्यानंतर व्यापाराची दिशा, त्यानंतर विकास, जागतिक व्यापारी संघटना या सर्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. व्यापारी भूगोलामध्ये संपूर्णपणे व्यापार किंवा आयात निर्यात याचाही अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर वाहतुकीचा भूगोल ही एक शाखा ही महत्त्वाची या ठिकाणी आर्थिक भूगोलाची आहे. म्हणजे वाहतुकी वाहतुकीचे जाळे निर्माण करणं हे महत्त्वाचं आहे. उद्योगधंदे यावर त्याचा प्रभाव हा पडत असतो. वाहतुकीचे मार्ग, वाहतुकीचे प्रकार कोणकोणते आहेत, त्यानंतर भौगोलिक घटकांचा प्रभाव या वाहतुकीवर कशा प्रकारे पडतो याचा अभ्यास या वाहतूक भूगोलाच्या शाखेमध्ये केला जातो. त्यानंतर राजकीय भूगोल ही महत्त्वाची शाखा आहे. राजकीय भूगोलामध्ये फ्रेडरिक रॅझेल याने असं सांगितलेलं आहे की राज्य व समाजाचा जैविक सिद्धांत हा या ठिकाणी राजकीय भूगोलामध्ये महत्त्वाचा आहे. ब्रिटिश भूगोलतज्ञ हेल्फोर्ड मॅकिंडर याने 1904 हार्टलँड किंवा हृदयस्थल हा सिद्धांत मांडला आणि राजकीय भूगोलामध्ये एक नवीन प्रकारची क्रांती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर अमेरिकन भूगोलतज्ञ हॉर्ट शॉर्न याने राजकीय भूगोलाचे आधुनिक सिद्धांत हा ग्रंथ 1934 लिहिला आणि त्यामध्ये राजकीय भूगोलाच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे राज्याच्या देशाच्या सीमा, त्यानंतर राजकीय संबंध, राष्ट्रांचे एकमेकाशी असलेले संबंध हे राजकीय भूगोलामध्ये अभ्यासले जातात. त्यानंतर ऐतिहासिक भूगोल ही भूगोलाची एक शाखा आहे. यामध्ये विविध गड, किल्ले, प्राचीन संस्कृती यांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर सामाजिक भूगोल ही महत्त्वाची शाखा आहे मानवी भूगोलाची. यामध्ये कार्ल रिटर यांनी 1906 भौगोलिक प्रदेशाची जैविक एकात्मता ही संकल्पना मांडली आणि यामध्ये नैसर्गिक पर्यावरण, लोकसमूह, संस्कृती, त्यानंतर विविध घटकांची एकात्मता. जर्मन भूगोलकार रॅडझेल याने अँथ्रोपोजागृपी हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये त्याने मानव आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध कसा आहे हे सांगितलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर मानवाचे सण, उत्सव, चालीरीती, रूढी, परंपरा यांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. गुन्हेगारी याचाही अभ्यास यामध्ये सामाजिक भूगोलामध्ये केला जातो. लोकसंख्या, मानवाची वस्ती, त्यानंतर मानवाचे विविध जे मानवाच्या दृष्टिकोनातून जे पर्यावरणीय घटक आहे त्याचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्यानंतर लोकसंख्येचा अभ्यास केला जातो. वसाहतीचा अभ्यास केला जातो. वसाहतीमध्ये विशेषतः नागरी वसाहती, ग्रामीण वसाहती, ग्रामीण वसाहतींचा विकास, वाढ, ग्रामीण वसाहतींचे स्वरूप ह्या सर्व घटकांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी मानवी भूगोलाचं महत्त्व, मानवी भूगोलाच्या अभ्यास पद्धती आणि मानवी भूगोलाच्या शाखा कोणकोणत्या आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, सविस्तर चर्चा केलेली आहे. धन्यवाद.